सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द ठरवलं असून शैक्षणिक प्रवेश आणि नोकऱ्यांमध्ये दिलेलं आरक्षण अवैध ठरवलं आहे दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या विरोधात मराठा समाजामध्ये तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत सुप्रीम कोर्टाने आज मराठा आरक्षण रद्द पाटल ठरवले आहे यावर न्यायमूर्ती अशोक भूषण व त्यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींसमोर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली परिणामी मराठा समाजाला सुप्रीम कोर्टाने शिक्षणात व नोकरीत आरक्षण नाकारले आहे या संपूर्ण पार्श्वभूमीवर मराठा समाजातील आंदोलक आक्रमक झाले त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर लागलीच पोलिस बंदोबस्त तैनात केला होता त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौक व तसेच इतर आंदोलनाच्या ठिकाणी रस्त्यावर पोलीस छावणीचे स्वरूप आल्याचं पाहायला मिळालं महाराष्ट्रात तत्कालीन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला नोकरीत व शिक्षणात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात कायदा पारित करून उच्च न्यायालयाद्वारे विशेष मागास प्रवर्गांतर्गत आरक्षण दिले होते या आरक्षणाला आव्हान देणारी अॅडव्होकेट जयश्री पाटील सदावर्ते यांची याचिका व तसेच इतर याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केल्या गेल्या होत्या तर आरक्षण समर्थक म्हणून राज्य शासन व औरंगाबादचे विनोद नारायण पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरता बाजू मांडली होती परंतु सुप्रीम कोर्टाने यावर निकाल देताना आरक्षण रद्द केले आहे